ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात इकडे आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत सायलीला त्रास द्यायला आलेल्या प्रियाचा खेळ खल्लास होत देवी आई रविराज समोर भयानक घटना घडवून आणत अखेर सायलीच खरी तन्वी असल्याचे सत्य समोर येत सायलीला न्याय मिळवून देणार आहे तर मालिकेत हळूहळू सायली आणि अर्जुनच्या नात्याचं मैत्रीत रूपांतर व्हायला लागलेलं ला असतं प्रत्येक वेळी प्रिया सायलीच्या बाबतीत काही ना काही कांड करतच असते मात्र सायली प्रियाने रचलेल्या प्रत्येक कारस्थानातून बाहेर पडतच अस तर प्रत्येक वेळी सायलीच्या वाटेत काटे पेरणाऱ्या प्रियाचा दरवेळी अर्जुन सायलीच्या पाठी उभे राहत पर्दाफाश करतच असत तर इकडे हळूहळू सुभेदार कुटुंबाला सुद्धा सायलीवर विश्वास बसायला लागलेला असतो आणि प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर दरवेळी येतच असतो परंतु रविराज आणि पूर्णाजी प्रेमापोटी सतत प्रियाची बाजू घेऊन तिला पाठीशी घालत राहतात तर इकडे सायली जे काही करत असते त्यामुळे घरातल्यांची मनं तर ती जिंकतेच परंतु अर्जुन कणपलाला जरा डाव देत असतो की प्रत्येक वेळी सायली अगदी प्रतिमासारखीच कशी वापते आणि प्रिया जी खोटी तन्वी आहे तिच्यावर मात्र कल्पनाला जरा संशय येतो की जे प्रतिमेचे गुण आहेत ते प्रियात असायला हवेत परंतु ते गुण त्यांना सतत सायलीत दिसत असतात तर इकडे आता कल्पना अर्जुनशी बोलत असते की त्याला म्हणते अर्जुन मला ना आता तन्वीवर जरा संशय येतोय अस्मिता तिथेच असते परंतु ती, ती मोबाईल बघत असल्याचे फक्त नाटक करते आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो कसला डाऊट मॉम कल्पना म्हणते बघ ना म्हणजे आपल्याला तन्वी तर भेटलीच आहे परंतु तिचं वागणं थोडं विचित्रच वाटतं म्हणजे आपलीच सायली बघ ना जे काही करते ते पाहून तिचं कौतुक तर होतंच परंतु प्रत्येक वेळी तीच ते वागणं बोलणं अगदी आपल्या प्रतिमासारखंच वाटतं तसं तन्वीला पाहून अजिबातच वाटत नाही इकडे आता अर्जुन म्हणतो मॉम मला सुद्धा तन्वीच्या आणि सायलीच्या मध्ये जरा डावट येतो परंतु जर आपण तन्वीबद्दल काही बोलायला गेलो तर सिनियर आपलं ऐकणार आहे का कल्पना म्हणते हो अरे ते देखील बरोबर आहे आणि त्यांचा राग सुद्धा तुझ्या बाबतीत खूपच वाढला आहे त्यामुळे तू सुद्धा आता त्यांना काहीच बोलू शकत नाही त्यानंतर अस्मिता प्रियाला फोन करते आणि तिला सर्व काही सांगते की कसं कल्पना आणि अर्जुनला तिच्यावरची डावट यायला लागलेला आहे त्यानंतर प्रिया ही साक्षीला कॉल करते आणि तिला म्हणते की ते अर्जुनला आणि त्याच्या घरच्यांना माझ्यावर संशय यायला लागलाय जर अर्जुनला थोडीशी खुनखुनी आली तर याच्या मुळाशी जाऊन तो मला बर्बाद करेल मला अर्जुनची खरंच खूप भीती वाटते कारण त्याच्यासमोर एखादी गोष्ट आली ना तर त्याच्या मुळाशी जाऊन तो शोध घेतो आणि जर मी खोटी तन्वी आहे आणि नाटक करत मी इथे राहते हे जर अर्जुनला समजलं ना तर मात्र माझं काहीच खरं नाही साक्षी तिला म्हणते की तू रिलॅक्स हो आणि साक्षी तिला प्लॅन सांगते आणि तिकडे आता प्लॅननुसार प्रिया रविराज सुभेदारांच्या घरी राहिला जाण्यासाठी हट्ट दरवेळी नालायक प्रिया ही रविराजला प्रतिमेचं नाव घेत वेड्यात काढत राहते परंतु मुलीच्या प्रेमापोटी तो होकार देतो एक गोष्ट तो प्रियाला बजावून सांगतो की मागच्या वेळी अर्जुनने मला फोन करून तुझी तक्रार केली होती यावेळी असं काहीच होता कामा नाही नाही तर मी आपलं आणि कायमच नात सुभेदारांसोबत तोडून टाकेन ही गोष्ट आता आजीला कळते आणि ती खूपच खुश होते की तिची लाडकी नात घरी राहायला येते परंतु ही गोष्ट अर्जुन कल्पना विमलला अजिबातच आवडलेली नसते सायलीला त्रास देत हे तिला पूर्णा आजीच्या नजरेतून उतरून कायमच घराबाहेर काढायचं हे एकच ध्येय घेऊन प्रिया सुभेदारांच्या घरात पाऊल टाकते अर्जुन प्रिया याला टॉन्ट मारत म्हणतो की मागच्या वेळी माझ्या बायकोवरती चोरीचा आळ घेतला होता मग आता कसला प्लॅन करणार आहे तुम्ही आजी अर्जुनला म्हणते अर्जुन तन्वी ते या घरात राहायला आली आहे आणि मागच्या वेळी जे झालं ना त्यासाठी मी अस्मिता आणि तन्वीला खूपच सुनावला आहे आणि परत त्या अशा अजिबातच वागणार नाही अर्जुन आता मान फिरवतो पूर्ण म्हणते कि परत माझ्या तन्वीला तू काहीच बोलू नको ती आता पहिल्यासारखं अजिबातच वागणार नाही त्यावर विमल म्हणते वाट बघा कल्पना हात मारून तिला शांत बसायला सांगते अर्जुन मोठ्याने प्रियासमोर नाटक करत म्हणतो बायको एक कडक कॉफी बनव विमल म्हणते हा आता आणते दादा अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे की पाणी आणि जेवण बाकीच्या वस्तू कॉफी सुद्धा मला माझ्या बायकोच्या हातच्याच लागतात बायको एक कडक कॉफी बनवून आण माझ्यासाठी असा तास सायलीला अर्जुन म्हणायला लागतो अस्मिता प्रियाला म्हणते झालं याचं परत सुरू चल म्हणत ती रागवलेल्या प्रियाला रूम मध्ये घेऊन जाते तर अर्जुनला खूप जास्त हसू यायला लागतं अर्जुन, ला अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायली सुद्धा हसायला लागते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता रविराज सोबत एक भयानक प्रकार घडवून आणणार आहोत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर येणार आहे आता रविराज स्वतःहूनच स्वतः याच्या मुळाशी जाऊन शोध घेणार आहे आणि रविराजच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार आहे की आणि तो आता प्रियाला स्वतःहून हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहे आणि त्यावेळी नागराज सुद्धा काहीच करू शकणार नाही अखेर आता देवी आई सायली सोबत न्याय करणार आहे मालिकेचे असेच पुढील जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा